नमस्कार. स्मृती चित्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत. सावकार बुवा देशपांडे बुवांकडे गाणं शिकत होते तेव्हाच्या गमती जमती आपण ऐकल्या. त्यानंतर सावकार बुवा मुंबईत राहायला आले. त्यांचं गाण्याचं शिक्षण पुढे सुरू झालं. त्यावेळी ते आपल्या मोठ्या बहिणीकडे राहत होते. खूपशी गोवेकर मंडळी त्या परिसरात राहत होती. गोविंदराव अग्नी भटवाडीत राहत होते. सावकार बुवांच्या काकांनी म्हणजे वसंतरावांनी सावकार बुवांना गोविंदराव अग्नींकडे गाणं शिकायला पाठवलं. एका छोट्याशा गल्लीतल्या घरात अग्नी बुवा आणि त्यांच्या पत्नी राहत. सावकार बुवांच्याच शब्दात आपण ऐकूया. ते म्हणाले, गोविंदराव अग्नींच्या पत्नीला स्वच्छतेचं प्रचंड वेड होतं. नेहमी काही ना काहीतरी घासत पुसत असायच्या. त्यावेळी सोवळं ओवळंही पाळलं जायचं. कोणी येऊन गेलं की सर्वत्र गोमूत्र शिंपडायच्या. त्यामुळे अग्निबुवांच्या घरी सारखा गोमूत्राचा वास दरवळत असायचा. पुढे पुढे हा प्रकार एवढा वाढला की पोस्टमन पत्र घेऊन आला की अग्निबाई त्यावर गोमूत्र शिंपडायच्या आणि मगच ते पत्र घ्यायच्या. कधी कधी तर गोमूत्रामुळे पत्र ओलं होई आणि पत्रातल्या ओळी वाचताही यायच्या नाहीत. गोविंदरावांचे बरेच कार्यक्रम अशामुळे चुकलेही असतील. अशा रीतीने गोविंदरावांकडे सावकार बुवांचं गाणं चालू होतं. त्याचवेळी योगायोगाने नारायणराव व्यास भेटले आणि सावकार बुवांच्या वडिलांनी सावकार बुवांना नारायणराव व्यासांकडे शिकायला पाठवलं. तो योगायोग असा की सावकार बुवांचे वडील त्यांच्या नाटक कंपनीत म्हणजे रंगबोधेच्छू समाजात संशय कल्लोळचा प्रयोग करायचे. ते स्वतः त्यात रेवतीची भूमिका करायचे. नाटकात असा प्रसंग आहे की सत्यनारायणाची पूजा असते आणि त्यात गाण्याची मैफल जमते. त्या मैफलीत सावकार बुवांचे वडील संगीत शिकलेले असल्यामुळे ठुमरी आणि दादरा अदाकारीसह पेश करायचे. प्रेक्षकांना हा अदाकारीचा प्रकार खूप आवडत असे. सावकार बुवा त्यावेळी 15-16 वर्षांचे होते. सावकार बुवांचे वडील त्या जलशाच्या प्रवेशामध्ये आपल्या आधी सावकार बुवांना थोडे गायला लावायचे. सावकार बुवा 15-20 मिनिटं गायचे. मुंबईत विठ्ठलभाई पटेल रोडवर जीना हॉलमध्ये एकदा प्रयोग होता. प्रयोग सकाळी 10 वाजता होता आणि नारायणराव व्यास आणि त्यांचे वडील बंधू शंकरराव व्यास यांना सावकार बुवांच्या वडिलांनी निमंत्रित केलं होतं. नारायणराव आणि शंकरराव हे शास्त्रीय संगीतात नावाजलेले कलाकार होते. हे दोघंही प्रयोगाला आले. त्यातला जलशाचा प्रवेशही त्यांनी पाहिला. सावकार बुवा त्यांच्या वडिलांच्या आधी गायले. मालकंस रागातली नीर भरण मैं तो चली जात हूं ही नारायणरावांचीच रेकॉर्ड मधलीचीच ते गायले. नाटक संपलं. नारायणराव आणि शंकरराव दोघेही सावकार बुवांच्या वडिलांना भेटायला आत गेले. त्यांनी सावकार बुवांकडे पाहून त्यांच्या वडिलांना प्रश्न विचारला की हा कोणाकडे गाणं शिकतो. सावकार बुवा औपचारिक गाणं शिकतच नव्हते. त्यामुळे सावकार बुवांचे वडील म्हणाले, नाही हा कोणाकडेही गाणं शिकत नाहीये. त्यांचं उत्तर ऐकून नारायणराव लगेच म्हणाले, हो हो ते आम्ही ओळखलंच की हा कोणाकडेही गाणं शिकत नाही, कारण हा रात्री गायचा मालकंस राग आता सकाळी गायला. सावकार बुवांच्या वडिलांनी नारायणरावांनाच सावकार बुवांना गाणं शिकवायची विनंती केली. नारायणरावांनी लागलीच होकार दिला आणि म्हणाले, उद्यापासून पाठवून द्या त्याला. पडत्या फळाची आज्ञा घेऊन सावकार बुवा व्यासांच्या व्यास संगीत विद्यालयात हजर झाले. व्यास बुवांची शिकवणी कशी होती ते पाहूया पुढील भागात. सावकार बुवांना नम्र अभिवादन.